फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? मी पृथ्वीराज स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही चाललेलो आहोत श्रृंगेरी देवीच्या दर्शनाला. आज मी माझ्या आई बाबांसोबत नाही तर पूर्ण फॅमिली सोबत चाललेलो आहे. माझ्या सोबत आहेत आई बाबा, माझ्या छोट्या दोन बहिणी, माझा भाऊ, आत्या, काका, काकू, आजी. तुम्हाला प्रश्न पडला असेल की आजोबा कुठे गेले आहेत, तर आजोबा आज आलेले नाहीत, कारण आजोबा घरी गाई शेळ्यांच्या चाऱ्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी थांबलेले आहेत. फ्रेंड्स, ही आहे माझी छोटी जाऊबाई. इथे शेजारीच आमच्या आई व आमच्या दीदी बसलेल्या आहेत, म्हणजेच माझ्या सासूबाई व माझ्या ननंदबाई. तर दीदीने देखील आपल्या चॅनलवरती बऱ्याच रेसिपी बनवलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही याआधी दीदीला देखील पाहिलेलं आहे. आज आम्ही सर्वजण मिळून चाललेलो आहोत श्रृंगेरी देवीच्या दर्शनासाठी. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील ब्रह्मगाव येथे असलेल्या बालाघाट डोंगर रांगांमध्ये वसलेले देवस्थान म्हणजे श्रृंगेरी माता. आष्टीपासून साधारणपणे 15-20 किलोमीटर असलेली देवी नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. पौष महिन्यामध्ये देवीची यात्रा भरते. ही यात्रा 15-20 दिवस चालते. यात्रा काळात आष्टी आगारातून एसटी बसची सोय केली जाते. यात्रेला परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने येतात. देवीविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की ब्रह्मगावमध्ये श्रृंगेर नावाचा एक मनुष्य राहत होता. तो तुळजाभवानीचा भक्त होता. तो प्रत्येक महिन्याला देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरला जात असे, पण पुढे वय झाल्यामुळे तो थकला आणि देवीला म्हणाला, आई तुळजाभवानी, मी आता परत येऊ शकत नाही. तेव्हा देवी त्याच्या मागे चालत त्याच्या गावाकडे आली. बालाघाटात आल्यावर त्या मनुष्याने मागे पाहिले, तेव्हा देवीची त्याच ठिकाणी स्थापना झाली. त्या मनुष्याच्या नावावरून श्रृंगेरी माता या नावाने ओळखली जाते. देवीच्या मुख्य गाभाऱ्यात दोन मूर्ती आहेत, एक तुळजाभवानी माता व दुसरी श्रृंगेरी माता होय. देवीच्या दर्शनाने खरूज, नायटा, गजकर्ण यांसारखे त्वचेचे आजार बरे होतात असे म्हणतात. बालाघाट डोंगर रांगांमधील हा परिसर खूपच मनमोहक व निसर्गरम्य आहे. या भागात ज्वारी ही जास्त प्रमाणात पिकली जाते. पावसाळ्यामध्ये इथला सर्व परिसर हा खूप हिरवाईने नटलेला असतो. या डोंगर रांगांमध्ये अनेक आयुर्वेदिक वनस्पती देखील आहेत. तुम्ही पाहू शकता हा डोंगर तसेच हा परिसर खूप छान दिसत आहे. तर आता आपण श्रृंगेरी गडावरती पोहोचलेलो आहोत. अगदी 2-3 मिनिटांमध्ये आपण मंदिराजवळ जाऊ. पृथ्वीराजने सांगितल्याप्रमाणे आम्ही श्रृंगेरी गडावरती पोहोचलेलो आहोत. मंदिरात दर्शनाला जाण्याआधी आम्ही इथे खडूरात पाय धुणार आहोत आणि मग दर्शनाला जाणार आहोत. असं म्हणतात की या खडूरात आपण हातपाय धुतल्यामुळे आपल्याला जो खरूज, नायटा, गजकर्ण आहे तो आपला पूर्णपणे बरा होतो.